अलीगढ़ शहर के ग्रामीण अस्पताल प्रशासन के पास एम्बुलेंस में डीजल डालने तक का पैसा नहीं बचा है, जिस वजह से मरीजों को इन दिनों समय पर एम्बुलेंस सेवा मिलना दुभर हो चुका है। यही कारण है कि गर्भवती महिलाओं सहित अन्य मरीजों पर तत्काल वैद्यकीय सेवा से वंचित रहने की नौबत आन पड़ी है। पेश है दिग्रस संवाददाता जुबेर खान की यह खास रिपोर्ट। एम्बुलेंस सेवा 108 इस वाहन में बैठी ये डहनी गांव की ज्योत्सना देवानंद राठौड़ है, जो गर्भवती है, जो ANC प्रेगनेंसी और हाइपरटेंशन से जूझ रही है। इस महिला का बीपी बढ़ जाने से उसे तत्काल यवतमाल के सरकारी अस्पताल के लिए डॉक्टरों ने रेफर किया है, लेकिन बुधवार को यहाँ इस महिला और इसके परिवार को एम्बुलेंस सेवा समय पर नहीं मिली, जिसकी वजह से इन्हें मानसिक तनाव झेलना पड़ा और बार बार 108 पर संपर्क किया गया, लेकिन एम्बुलेंस सेवा 2 घंटे बाद मिली। सर, आम्ही डिलिव्हरीसाठी आलो होतो, माझ्या वाईफची डिलिव्हरी होत आहे इथे, तर आम्हाला रेफरन्स करायला, त्याची बीपी जास्त वाढत होती, तर त्यामुळं आम्हाला रेफरन्स करण्यासाठी सांगितलं यवतमाळला। तर आम्ही जवळपास, मी 2 तास झाले सर, मला 2 तास कॉल लावत आहे 102 वर, 108 वर, तरी आम्हाला ॲम्ब्युलन्स मिळाली नाही। इथे 2-2 ॲम्ब्युलन्स असून आत्तापर्यंत आम्ही, ते म्हणत आहेत ते ॲम्ब्युलन्समध्ये डिझेलचा प्रॉब्लेम आहे म्हणून आत्तापर्यंत ॲम्ब्युलन्स मिळाली नाही सर आम्हाला। 2 तासापासून सतत मी कॉल करत आहे, तर आत्तापर्यंत ॲम्ब्युलन्स नाही मिळालेली आहे आम्हाला। जवळपास माझ्या वाईफचं बीपी कमी जास्त, कारण सांगितलं डिझेल नाही म्हणून, इथं म्हणून डिझेलचा प्रॉब्लेम आहे म्हणे, त्यामुळं ॲम्ब्युलन्स भेटत नाही आहे म्हणे। मी डेनीला राहतो, इथून जवळपास 20 किलोमीटर आहे आमचं गाव। 2 तास लागले सर आम्हाला आतापर्यंत, आतापर्यंत जे पीडा होत आहे माझ्या वाईफला, भरपूर पीडा होत आहे। आता दिग्रस निवासी डॉक्टर सुशील राठौड़ को जब इस समस्या का पता चला, तब उन्होंने ग्रामीण अस्पताल पहुंचकर संबंधित वैद्यकीय अधिकारी से संपर्क किया, तब उन्हें अजीबोगरीब कारण उनके सामने रखे गए, जिसके बाद खुद डॉक्टर सुशील राठौड़ ने ग्रामीण अस्पताल प्रशासन और एम्बुलेंस सेवा की लापरवाही पर अपना रोष व्यक्त किया। आता एक ज्योत्सना देवानंद आडे म्हणून एक पेशंट आहे, 23 वर्षाचा हायपरटेन्शन पेशंट आहे। तो हा जो पेशंट आहे, RH मधून रेफर करण्यात आला, हायपर बीपी जास्त असल्यामुळे मेन हॉस्पिटल होत मला, कारण या त्या RHमध्ये ही व्यवस्था नसल्या कारणाने। तर माझं म्हणणं आहे, या पेशंटला रेफर करताना जे नारायण मॅडम आहे आपल्या, अश्विनी मॅडम, त्यांनी रेफर केलं 102 ॲम्ब्युलन्सने रेफर करायला पाहिजे होती। तर पेशंटच्या नातेवाईकांना सांगितलं की तुम्ही 108 कॉल करा, 108 हा तुम्हाला अवेलेबल भेटून जाईल। 108 कॉल केल्यानंतर 2 तास लेट असल्यावर असे 108 ERO ने सांगितले। पण आता पेशंट हायपरटेन्शन आहे, कन्व्हर्जनमध्ये जर गेला, उद्या कमी जास्त झाला, तर काय जबाबदार कोण राहणार। तर मी रिक्वेस्ट केली मॅडमला की बाई 102 पाठवून द्या तुम्ही। मॅडम म्हणे 102 आम्ही पाठवू शकत नाही म्हणे, कारण आमच्याकडे डिझेल नाही आहे म्हणे, आमचं जर बाहेर जनरेटर आहे म्हणे त्याचं तर आम्हाला डिझेल टाकायला डिझेल नाही आहे म्हणे, तर 102 गाडीमध्ये डिझेल कुठून टाकू म्हणे, तुम्ही असं करा म्हणे प्रायव्हेट गाडीनं घेऊन जा म्हणे। मी प्रायव्हेट गाडीला कॉल करतो, मेन हॉस्पिटल हे का प्रायव्हेट गाडीसाठी आहे का? 102 गाडी ही इथं अवेलेबल असताना प्रायव्हेटचा शब्द त्यांच्या तोंडात आलाच कसा का? मी ऑलरेडी मेडिकल ऑफिसर होतो मेळघाटमध्ये, मी 108 मेडिकल ऑफिसर आहे, आज पण मी ऑन ड्युटी आहे, मी मानेरॉल RSला काम करतो, मी माझ्याच्यात किती तत्पर आहे। हां, आता त्या पेशंटला पाठवणं हा खूप महत्त्वाची जरूरत आहे। मी सांगितलं मॅडम, म्हटलं तुमच्याशी होत नाही, तुम्ही सरळ सरळ 108 नाही किंवा 102 रेफर करून टाका, उद्या जर कन्व्हर्जन आले काही आलं तर उद्या जबाबदार कोण राहणार। इस पूरे मामले पर पूछे जाने पर दिग्रस ग्रामीण अस्पताल की वैद्यकीय अधिकारी और स्त्री रोग तज्ञ डॉक्टर अश्विनी नालमवार ने बताया कि पहले ही सरकारी अस्पताल पर 15 लाख रुपए का कर्ज हो चुका है और अब तो 102 नंबर की जो एम्बुलेंस वाहन है उसमें डीजल भरवाने तक का फंड उनके पास में नहीं है। फिलहाल सरकारी अस्पताल फंड की कमी से जूझ रहा है। इस पूरे मामले की जानकारी CS ऑफिस को दे दी गई है। दवाखान्यावर 15 लाखाचं कर्ज झालेलं आहे आणि आपण 15 लाखाची मागणी फंडची CS ऑफिसला केलेली आहे आणि सध्या आपली 102 गाडी डिझेल अभावी बंद आहे, त्यामुळे इमर्जन्सी पेशंट पाठवायचा असेल तर आपल्याकडे गाडी उपलब्ध नाही आहे आणि त्यासाठी आपण 15 लाखाची मागणी CS ऑफिसला केलेली आहे। इस पूरे मामले से एक बात तो साफ हो चुकी है कि CS ऑफिस हो या जिला स्वास्थ्य विभाग हो या स्थानीय ग्रामीण अस्पताल प्रशासन हो, इनके बीच समन्वय के साथ ही अपने दायित्वों के प्रति गंभीरता की कमी उजागर हो चुकी है। इस संदर्भ में डॉक्टर सुशील राठौड़ ने तंज करते हुए कहा कि अगर ऐसा ही चलता रहा तो 102 एम्बुलेंस सेवा को 108 की प्राइवेट एम्बुलेंस सेवा में तब्दील कर देना चाहिए। जननी शिशु सुरक्षा योजना के तहत आने वाला निधि कहाँ जाता है, ऐसा सवाल भी उन्होंने खड़ा किया है।
डिझेल मातृत्व अनुदानाची सुरक्षा आहे, जे डिझेलचे पैसे आहे कुठे गेले? हां, हे डिझेलचे पैसे तुम्ही बाहेरच्या जनरेटरमध्ये यूज केले का? हां, महिन्याचा टार्गेट असतो, महिन्याचा ते अहवाल असतो, त्याचा डिझेलचा पैसा येतो. कसं काय सरळ सरळ 102 गाडी प्रायव्हेटमध्ये करून टाका ना. लोक म्हणतात प्रायव्हेटमध्ये करू नका, प्रायव्हेटमध्ये. अरे 108 एक नंबर काम करत आहे, 102 गाड्या बी प्रायव्हेटमध्ये 108 ट्रान्सफर करून टाक, असं माझं म्हणणं आहे. बस याच्यावर काहीतरी कारवाई करावी. आणि मला माहीत झालं म्हणून मी हे ह्या गोष्टीकडे मी पडलेला. असे ते कितीतरी लोकांना असं झटका देत 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 पुढे देत असेल आपल्या नजरेत आलं म्हणून हे मला माहीत पडलं. म्हणून लोकांना सांगतो, CS मॅडमला सांगतो, DHOला सांगतो, कलेक्टर साहेबाला सांगतो, CO साहेबाला सांगतो, की हे ज्यांनी जे नेते आपल्या लोकलचे जे संजय गोर आठवडे यांना पालकमंत्री आहे यांना बी सांगतो की या गोष्टीवर ध्यान द्या थोडंसं. बस एवढी विनंती आहे माझी. कुल मिलाकर बात यह है कि ग्रामीण अस्पतालों में असुविधाओं की फेहरिस्त बड़ी लंबी है. वक्त रहते इन समस्याओं का निपटारा होना बेहद ज़रूरी है, वरना इस बात में कोई संदेह नहीं कि इसी तरह की लापरवाही जारी रही तो आम मरीजों की जान मुश्किल में पड़ सकती है. शहर के सरकारी अस्पताल में इन दिनों कई तरह की असुविधाएं सामने आ रही हैं. आज यहां पर एक जो प्रेग्नेंट महिला थी, जो गर्भवती थी और हाइपरटेंशन की भी मरीज थी, उसको कम से कम 2 घंटे तक कोई एम्बुलेंस की सुविधा नहीं मिल पाई. इस तरह के कई कॉल हमको आए थे और यहां पर आने के बाद हमने जब यहां के संबंधित अधिकारियों से बात किया तो उन्होंने ये कहा कि यहां पर सरकारी अस्पताल के पास खुद ही सरकारी अस्पताल पर 15 लाख रुपए का कर्जा हो चुका है. यहाँ पर डीजल के लिए तक पैसे नहीं है. इस तरह की समस्याएं उत्पन्न हो रही हैं. उन्होंने CS ऑफिस को भी इसकी जानकारी दी है लेकिन अब तक उनकी समस्या का कोई समाधान नहीं हुआ है. लेकिन इसका खामियाजा यहाँ के मरीजों को भुगतना पड़ रहा है. कई तरह के जो मरीज़ हैं, जो डिलीवरी के मरीज़ हैं, हाइपरटेंशन के मरीज़ हैं, कई तरह की इमरजेंसी सेवा जो चाहते हैं उसके जो मरीज़ हैं, उनको यहाँ पर दिक्कतों का सामना करना पड़ रहा है. हम आपको बता दें कि बीते दिनों नांदेड़ में जो डॉक्टर शंकरराव चौहान सरकारी अस्पताल है वहाँ पर भी 30 सितंबर से 1 अक्टूबर के बीच तक 24 घंटे में 24 मरीजों की मौत हुई थी, जिसमें 12 नवजात शिशु भी शामिल थे. कहीं इसी तरह की असुविधा दिग्रस शहर के सरकारी अस्पताल में भी जारी रही तो हो सकता है कि यहाँ पर भी आने वाले दिनों में एक बड़ी त्रासदी यहाँ पर आम लोगों को, मरीजों को झेलनी पड़ेगी. तो ज़रूरी है कि CS ऑफिस जो है या संबंधित वरिष्ठ जो अधिकारी है, विभाग है सरकारी अस्पताल से जुड़े हुए, वो इसको संज्ञान में ले और इस समस्या को तत्काल दूर करे. NBCN न्यूज के लिए दिग्रस से जुबैर खान.